बोलेरो पिकअप वाहनातून दारूची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच जिमलगट्टा पोलिसांनी जिमलगट्टा ते देचली पेठा रस्त्यावरील नाल्यालगत सापळा रचून दारू तस्करांकडून 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जिमलगट्टाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत दसू, प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिरादार व त्यांचे एक पथक सदर ठिकाणी रवाना करण्यात आले. पथकाने जंगलात सापळा रचून जिमलगट्टाकडून देचलीपेठाकडे एक संशयित चारचाकी बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला थांबवून झडती घेतली. वाहनात 16,80,000 रुपये किमतीच्या 21,000 देशी दारूच्या बॉटल आढळणाऱ्या पोलिसांनी 3,50,000 असा एकूण 20,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिमलगट्टा पोलिसांनी केली.